नमस्कार, मी संजय कुलकर्णी। माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आता आज आपल्याला घरामध्ये घरच्या घरी बॉश कंपनीचा ब्लेंडर कसा दुरुस्त करायचा हे मी दाखवणार आहे। आता ह्याचा प्रॉब्लेम काय आहे हे मी तुम्हाला आधी दाखवतो काय आहे ते। हा ब्लेंडर चालू आहे, आपल्याला चालू आलेला आवाज येतो आहे, परंतु याचं पुढं त्याचे जे ब्लेड आहेत हे फिरत नाही, त्यामुळे आपल्याला ते ताक लोणी वगैरे काय होत नाही याच्यामध्ये। हा प्रॉब्लेम का निर्माण होतो हे जरा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की बऱ्याच गृहिणी काय करतात, ह्याचं ताक करून झाल्यानंतर हा आडव्या स्थितीमध्ये ठेवतात। असं ठेवल्यामुळं काय होतं आहे, जे आपलं जे ताक किंवा पाणी मॉइश्चर काय असेल त्या फटीतून आत जातं, ह्याच्या ह्या पाईपच्या आतमध्ये जाते, ह्याच्या आतमध्ये हा रॉड फिरत असतो, इथं जाऊन याच्यामध्ये रस्ट निर्माण होतं आणि हा रॉड जाम होतो, फिरत नाही। आणि मोटर तर फिरत असते आणि रॉड न फिरल्यामुळं हे आतमध्ये जे रबरी कपलर असते दोन्ही जॉईन करायसाठी ते कट होतं आणि त्यामुळं अशा प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण होतात। आता हे प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा मी आपल्याला जरा दाखवतो। पहिल्यांदा हे सप्लाय डिस्कनेक्ट करतो, ह्याच्याखाली हे स्टँड असते, पहिल्यांदा हे स्टँड आपण काढायचं। हे काढत असताना क्लॉकवाईज आपण जे नेहमीचे नट कसा असतो, आपण बसवत असताना क्लॉकवाईज असतो आणि काढताना अँटी क्लॉक असतो, पण ह्याचं उलटं असतं, आपण हे काढताना क्लॉकवाईज काढायचं असते। हे क्लॉकवाईज फिरवल्यानंतर आपल्याला हे स्टँड निघते। त्यानंतर हे पाठीमागचे दोन स्क्रू आपल्याला काढायचे आहेत, स्टार स्क्रूच्या सहाय्याने आपल्याला हे दोन स्क्रू काढून घ्यायचे। आता हे दोन स्क्रू आपण काढले, हे टोपण काढून घेतलं, याच्या आतमध्ये दोन स्क्रू आहेत आपल्याला दिसतात बघा, हे दोन स्क्रू काढावं लागणार आपल्याला। त्यासाठी पहिल्यांदा हा स्विच प्रेस करायचा, प्रेस करून दाबल्यानंतर हा स्क्रू बाहेर स्विच बाहेर येतो, या स्विचच्या खाली आपल्याला स्क्रू आहे ते स्क्रू काढायचे आहेत आपल्याला। ते आपल्याला टोपण निघतं याच्यामध्ये, आता आपण काय करायचं, हे जो रॉड आहे हा सावकाशपणे आत ढकलल्यानंतर आपल्याला संपूर्ण मोटर बाहेर येते। हे टोपण आपण वेगळं केलं, त्यानंतर हे रबरी पुशन आपण काढलं। आता हे दोन स्क्रू आहेत आपल्याला, हे दोन्हीकडे दोन स्क्रू, हे स्क्रू आपण काढायचे। त्यासाठी स्टारचा स्क्रूड्रायव्हर आपण वापरायचा, हे दोन स्क्रू निघाले आपले। आता हे स्क्रू निघाल्यानंतर हे जे कपलर आहे हे कपलर कट झालेले आपल्याला दिसते, हे रबरी कपलर असते आपल्याला दिसते या ठिकाणी कट झालेलं आहे। आता हे नवीन अशा प्रकारचे कपलर असते माझ्याकडे आहे, ह्याला हा नट असतो, हा नट इथला कट झाला आहे आणि त्यात आत अडकलेला आहे। मग अशी मी तुम्हाला सांगितलं की जाम झाल्यामुळं हे कट होण्याची शक्यता असते, कट झालेलं आहे। तर आता हे अडकलेलं आपल्याला तो काढायचा आहे, ह्याचे पेच हे रेग्युलर्स असतात। हा नट काढल्यानंतर हा शॅपटॉपला बाहेर आला, हा शॅप्ट आहे। आता थोडंसं आपण ह्याच्यामध्ये मोटर फ्री आहे का बघायसाठी आपण थोडंसं ऑइल टाकून घ्यायचं, काढल्यानंतर हे वायसर काढून या ठिकाणी थोडंसं ऑइल टाकायचं। आता ही मोटर आपली फ्री झालेली आहे, तसंच ह्या शॅप्टलाही थोडंसं लावून घ्यायचं। ह्या दोन्ही ठिकाणी घर्षण होत असते, स्टॅपला लावून घेतला आपण। आता आपण हे जे नवीन बुशिंग आहे कपलर आहे, ते कपलर आपण याला खाच असते, याला खाच आहे, ह्याच्या आतमध्ये खाच आहे, खाचत खाच आपण बसवून घ्यायचं। हे बसत्यास अशा पद्धतीने, तर आता आधी पहिल्यांदा आपण ह्या पाईपमध्ये हा रॉड बसवायचा, आतमध्ये बसवल्यानंतर
हे मी तुम्हाला सांगितलं की हे अडवं ठेवल्यानंतर त्या आतमध्ये ते ताकाचं लोणी वगैरे असते ते जाऊन बसते आणि त्यामुळं आपलं एक कपलर खराब होते. हे त्यात आपण इथं दिसते सगळे स्टार्ट कर. आता आपण हे जे बुशिंग आहे याच्यामध्ये ते आपण इथं बसवून घ्यायचं याच्यामध्ये. त्याला आपण थ्रेड असतात मग असं तुम्हाला दाखवलोच मी. याचे पेच हे रेग्युलर सारखेच असतात, क्लॉक वाईज हे आपलं बसले जातात पेच. हे चांगलं आवडून घेतलं. त्यानंतर हे खाच आणि खाच आपण आतमधली खाच आणि मोटरची खाच फिट केली, बरोबर बसली. आता हे दोन स्क्रू आपण जे काढलेले होते हे स्क्रूचं आपण फिटिंग करून घेऊ जसं आपण काढलं होतं त्या पद्धतीनं बसवून घ्यायचं. हे स्क्रू आवळत असताना वायरला पकडायचं नाही एक, जेणेकरून हे वाइंडिंगमधून वायर कट झाली तर आपली मोटर खराब होऊ शकते. तर मोटरच्या बॉडीला पकडून आपण हे स्क्रू आता आवळून घेऊ, चांगल्या पद्धतीने आवळून घेऊ. आपलं आता हे फ्री झालेलं आहे शाफ्ट. आता आपण ह्याचं फिटिंग करूया. पहिल्यांदा हे जसं काढलेलं आपलं एक रबरी बुशिंग आहे त्यामध्ये बसवलं. ह्याला खाच आहे एक आहे. हे आपण ह्या मोटरच्या बॉडीची खाच आणि ही खाच एकत्र आणूया आपण. फिट झालं आपलं. आता आपल्याला कॅपचं फिटिंग करायचं आहे. जसं काढलं होतं आपण त्या पद्धतीनं आपण फिट करायचं आहे. त्याला एक साईडला खाच असते त्या खाचत पहिल्यांदा अडकवायचं आपण. त्यानंतर लांबडा स्क्रू आहे तो आपण हा स्विचच्या खाली बसवायला थोडासा आतमध्ये तुम्हाला दिसावं म्हणून मी कॅमेऱ्याच्या दिशेने जातो. हा दुसरा स्क्रू आपण या ठिकाणी लावूया. आता कसं आहे बऱ्याचशा शाळा बंद आहेत, मुलं घरीच आहेत. हा व्हिडिओ बघून ज्यांना घरच्या घरी आपल्याला दुरुस्त करता यावं जेणेकरून आपला पैसा वेळ दोन्ही वाचावा आणि त्यातून एक कला आत्मसात व्हावी हा त्यामागचा माझा उद्देश आहे. आणि आपले पंतप्रधान मोदीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपला देश आपण आत्मनिर्भर बनवायचा आहे. त्यासाठी प्रत्येकानं काहीतरी तांत्रिक शिक्षण हे प्रत्येकाला येत असलं पाहिजे. ते आपल्याला कधी उपयोग पडतं भविष्यामध्ये. त्याच्यावर आता स्क्रू काढल्यानंतर आपल्याला स्विच आहे, स्विच प्रेस करायचा आपला बसला. त्यानंतर हे स्टँड आहे, हे स्टँड आपण जसं काढलं. आता हे बसवत असताना आपण क्लॉक वाईज आहे. बसवत असताना अँटी क्लॉकवाईज फिरवल्यानंतर हे आपलं स्टँड बसतंय. काढत असताना
क्लॉकवाइज आहे. पाठीवरचं टोपण लावलं आपण, टोपणचे दोन्ही स्क्रू लावले. माझा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणजे या पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील आणि आपल्याला घर बसल्या आपण एक तांत्रिक शिक्षण घेऊ शकाल. आता आपण टेस्ट करूया, आपले व्यवस्थित झाले का नाही चेक करू. आपण त्याला सप्लाय देतो. आता आपल्याला लक्षात येईल की रॉड फिरा लागलेला आहे. हे दोन स्पीड आहे याच्यामध्ये. म्हणजे हा ब्लेंडर आता आपला ओके झाला आहे. आपण याच्यावरती आता कुठलंही काम करू शकतो आणि हा आता आपल्याला चांगल्या प्रकारे काम देऊ शकेल. ठीक आहे. माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला, माझे मागचा एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती पहा. मागचा एक व्हिडिओ मग आपल्याला मॉस्किटो रॉकेट घरच्या घरी कसं रिपेअर करायचं हे आपल्याला बघायला मिळेल. नमस्कार.